मागच्या 2 वर्षांमध्ये पतंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता, त्यामुळे यावर्षी पतंग व्यवसायातून नफा मिळेल अशी आशा पतंग व्यवसाय ग्रुप व्यक्त करत आहे। कोरोना काळामुळे व्यावसायिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता, त्याला कारणही तसे आहे। प्रत्येक व्यवसाय हा आपल्या धंद्यामध्ये आपापल्या नफा आणि त्याच उद्देशाने व्यवसाय करत असतो, परंतु कोरोना काळामध्ये या सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला होता आणि बऱ्याच व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ देखील आली होती। त्यातच संक्रांत म्हटलं की मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी पाहायला मिळते। व्यवसायाला मागच्या 2 वर्षापासून ब्रेक लागला होता, मात्र यावर्षी पतंग व्यावसायिकांना कच्चा माल मिळत नाही अशी परिस्थिती आहे, त्यामुळे पतंग व्यवसाय चांगला होईल असे भाकीत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जाते। काय सांगाल, आपण गेल्या 2 वर्षापासून कोरोना सुरू आहे आणि कोरोना काळामध्ये आपला व्यवसाय कसा आहे? जब कोरोना हुआ, लॉकडाऊन हुआ, उसमें तो पूरा धंधा एकदम ठप था, पर अभी इस साल जो कोरोना को जो छूट मिली तो अभी थोड़ा सीजन ठीक है। अभी कोरोना में तो कुछ भी नहीं था। मागील वर्षामध्ये जे आपण सामान आणलं होतं किंवा जे साहित्य खरेदी केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला मूळ नफा राहिला किंवा नुकसान झालं? जो पिछले साल जो कोरोना था उसके अंदर कसा माल नहीं आ रहा था, और माल अगर थोड़ा बहुत अगर कहीं से मिला भी तो ज्यादा दाम लेके खरीदना पड़ रहा था और बनाना पड़ रहा था पतंग तो, लेकिन नुकसान ही रहा पिछले साल। 2 साल से तो बहुत नुकसान हुआ। पतंगाचे भाव काही चढ उतर होतात का? पतंग के भाव चढ उतर होते ना, जसं मटेरियल के ऊपर आहे, मटेरियल के रेट जैसे बढ़े तो वैसे पतंग का रेट बढ़ता। अभी अगर 1100 का गट्टा जो काड़ी का जो बंडल रहता 1100 का, तो अगर वो हमारे को 1500 मिला तो हमारे को इधर 8 आने बढ़ाना पड़ता पतंग के पीछे, क्योंकि हमारे को मुनाफा नहीं मिलता फिर। आपण पतंगाचं साहित्य इथेच तयार करतात का रेडीमेड बाहेर मागवता? हमारे पास तो हम खुद तैयार करते, सब सिर्फ कच्चा माल लाते, कागज साड़ी ये सब तो बाहर से लेना पड़ता, और पूरा हमारे को हाथ से पेपर की कटिंग साड़ी की छिलाई ये सब हमारे कुछ करना पड़ता। या वर्षी पतंगाचे भाव कसे आहेत? जास्त आहे पूर्वीपेक्षा का मीडियम आहे? पतंग के भाव तो इस बार बढ़े हुए है मटेरियल की वजह से, पेट्रोल डीजल का ये जो भाव बढ़ा तो गाड़ी वाला उनसे अगर जो डीलर है यहाँ पर उनसे अगर 1.5% भाड़ा ले रहा गाड़ी का, तो ये मटेरियल हमारे को महंगा देते, मटेरियल महंगा मिलने से पतंग के भाव हम बढ़ा देते। आपका नाम? मेरा नाम अनिल राजपूत। काय सांगाल, आपण सध्या पतंगाचा व्यवसाय कसा आहे? पतंगाचा व्यवसाय आता सध्या थंड आहे थोडं, गिराकी काही वाढले नाही, आता 15 दिवस राहिले फक्त। मटेरियलचे काही भाव वाढलेले आहेत का? मटेरियलचे जास्त नाही, थोडंफार वाढलेले आहे फक्त। काय अपेक्षा आहे आपल्याला की या संक्रांतीमध्ये गेल्या 2 काळाचं सगळं आपलं जे कोरोनामध्ये नुकसान झालेलं ते भरून निघेल का? भरून निघायला पाहिजे, भरून निघायला पाहिजे, कारण की हे कोरोनामुळे लई धंदा धंदा होता, बाहेरचे होलसेल भी बंद होते, सर्व बंद होते, आता सध्या फक्त इकडचे संक्रांती आहे तेच पाहावं लागेल कशी झाली। आपलं दरवर्षी सेल कसा होतो? दरवर्षी चांगलंच असतो, यावर्षी तुम्हाला थंड आहे। आपण पतंग शौकीनांना काय आवाहन करू इच्छिता? काय पतंग उडणारे हे त्यांना काय आवाहन करू इच्छिता? आपण हेच करतो की सर्वांनी एक त्योहार आहे आपला संक्रांतीचा, पतंग उडावा, आणि पतंग उडायला तर आकाशी रोशनी तेज होती, आता सध्या नालंद माझा बंद झालेला आहे। आम्ही दरवर्षी औरंगाबाद जिल्ह्यात पतंग माल खरेदी करण्यासाठी खास नगरहून आम्ही खास आलेलो आहे, श्रीरामपूर तालुक्याच्या ठिकाणी आमची होलसेलचं दुकान आहे पतंगाचं, तर खास आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कच्चा माल या ठिकाणी आम्ही होलसेल माल घेण्यासाठी औरंगाबाद तालुक्याचा जिल्ह्यात आलेलो आहे। तर अशी पोझिशन आहे, 2 वर्षापासून लोकांचे खूप नुकसान झालेलं आहे, तर या आता थोडं जरा या वातावरणात जरा सरकारने जरा सूट दिलेली आहे आणि लोकांचा उत्साह जरा मुलांचा उत्साह वाढत आहे, तर तरी पण जसा पाहिजे तसा उत्साह तर आहे, पण काही गोष्टी महागल्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्च, काही गोष्टी महाग असल्यामुळं खर्च वाढला आहे, तरी पण आता मुलांच्या मनामध्ये थोडा आनंद वातावरण आहे, पण महाग अलग अलग जे मार्केट आहे, पतंग असले म्हणा
हे थोडी महागाई वाढली आहे तर आम्हाला पण खास आम्ही थोडं लावून या ठिकाणी येतो तरी पण आम्हाला या ठिकाणी मालाची थोडी अवघड परिस्थिती असल्यामुळं माल काही भेटणार नाही पण तरी पण मार्केट थोडं वाढत आहे. माझं नाव नितीन अशोक उन्हाळे आम्ही श्रीरामपूरचे रहिवासी आहे. आम्ही पतंगीचं मार्केट खास औरंगाबाद जिल्ह्यात येतो माल खरेदी करण्यासाठी. पण आता उत्साह वाढत आहे तर कोरोनाची भीती आहे तरी पण होत.